आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाईट रेस्टोरेश, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता। संपर्क 8600 07 34 33। रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये संकुलाचे संस्थापक कैलासवासी का शिंदे पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व कैलासवासी का शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले। या स्पर्धेमध्ये सुमारे 90 विद्यालयांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये 153 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पी जी गुंजाळ होते। कार्यक्रमाप्रसंगी रामकृष्ण लोंढे यांनी आपल्या मनोगतामध्ये वक्तृत्व अंगी बाळगण्यासाठी वाचन गरजेचं आहे, वक्ता होण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत, वक्तृत्वानं आत्मविश्वास वाढतो असं सांगितलं। डॉक्टर जयंत गायकवाड यांनी मनोगतामध्ये वक्तृत्व कला वाढवणं गरजेचं आहे, अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, पुस्तकं वाचून वक्तृत्वामध्ये पुढे जाता येतं असं सांगितलं। तसेच ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये भाषण ही कष्टसाध्य कला आहे, चांगला वक्ता होण्यासाठी अभिनय करता आला पाहिजे। त्यांनी विविध वक्त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवला। काल शिंदे पाटलांकडे वक्तृत्व नव्हतं परंतु कर्तृत्व होतं असं सांगितलं। संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की सध्याचं युग स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेचा स्तर वाढलेला आहे, विद्यार्थ्यांना अपार कष्ट करून स्पर्धेला सामोरं जावं लागतं। या स्पर्धेत अपयश जरी आलं तरी थांबायचं नाही, नेहमी यश मिळवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवावा असं सांगितलं। या प्रसंगी पत्रकार रामनाथ सदाफळ, सर्जराव मते, संकुलाचे प्राचार्य व्ही एस गाडेकर, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, प्राचार्य निशा चेंगोट, उपप्राचार्य अशोक बोरसे, प्राध्यापक शरद गमे, समन्वयक प्राध्यापक राजेंद्र पटारे, ज्ञानदेव गमे आदि शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक रमेश आहेर यांनी केलं, सूत्रसंचालन सोनाली थोरात व कल्पना गमे यांनी केलं, आभार जाधव यांनी मांडले। या स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण दिसून आलं। वक्तृत्व कला ही म्हणायला खूप सोपी आहे, वक्तृत्व म्हणजे बोलणं, आपण काय म्हणतो काय बोलायला काय लागतं, परंतु अभ्यासपूर्वक बोलणं, त्या विषयाला धरून त्या विषय मांडणं ही गोष्ट सोपी नाही आहे। पण ती सोपी कधी होते, ज्यावेळेस आपण अनेक प्रकारची पुस्तकं वाचतो, वृत्तपत्र वाचतो, मासिकं वाचतो, अनेक चर्चांमध्ये सहभाग घेतो, त्यावेळेस आपल्याला वक्तृत्व करता येतो। म्हणून वक्तृत्व अंगी बाळगण्यासाठी वाचन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे। परंतु आजकाल काय झालंय, त्या छोट्याशा डब्यामुळे वाचन थांबलेलं आहे, डोळ्यांना जास्त काम आलंय आणि बुद्धीला ताण कमी झालेला आहे। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं जगायचं असेल तर विनंती आहे की त्या डब्यापासून काही काळ बाजूला व्हा। असं ठरवा की आपण आठवड्यातून एक नाही तर दोन दिवस फक्त तो डबा उघडायचा आणि जेवढं महत्वाचं आहे त्यालाच त्याच्याकडून घ्यायचंय। फालतूपणाला वेळ देऊ नका, कारण तुमच्या पुढच्या जीवनाला तो खूप मोठा अडसर आहे, लक्षात ठेवा। आपण अनेक ठिकाणी वाचताय, अनेक ठिकाणी पाहताय, परंतु त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच्या आहारी जातो, कारण तुमचं वय अजून खूप बाळ आहे, तुम्हाला अजून खूप मोठं व्हायचं आहे, मोठं झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा करायचा आहे। वक्तृत्वामुळं वाचनामुळं वक्तृत्व तर येतच, परंतु तुम्हाला समाजामध्ये वावरताना खूप मोठा फायदा वाचनाचा होतो। आणि या जगाचं व्यासपीठ गाजू पाहणाऱ्या विद्यार्थी वक्ते आणि श्रोते, खरं म्हणजे जिंदगी में ऊंचा उठने के लिए किसी डिग्री की जरूरत नहीं होती है, जिंदगी में ऊंचा उठने के लिए किसी डिग्री की जरूरत नहीं होती है, अच्छे शब्द मीठे शब्द ही इंसान को बादशाह बना देते हैं, ये मीठे शब्द ये वक्तृत्व करण्याची संधी तुम्हाला आज आहे। काल परवा मते सर
एका बसने प्रवास करत होतो. आता मुली प्रकर्षाने जास्त आहे म्हणून त्यांचे उदाहरण मला दिलं पाहिजे. एका मुलीच्या हातामध्ये मोबाईल होता आणि एक कंडक्टर त्या मुलीला म्हणाला की मुली या मोबाईल मुळे तू तुझ्या आयुष्यामध्ये अजून खूप पुढे जाशील. त्या मुलीला आश्चर्य वाटलं, तिला आनंद वाटला. ती म्हटली कस काय हो काका. त्यावेळेला तो कंडक्टर अजून म्हणाला मुली तुझा उतरण्याचा स्टॉप 1.5 तासापूर्वीच मागे गेलाय. म्हणून या मोबाईल मुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं 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 काहीतरी घडतंय ते आपण प्रत्येक जण अनुभवतोय. आणि म्हणून हा मोबाईलचा विनोद जर बाजूला ठेवला तर खरोखरच दौलत तो विरासत में भी मिल सकती है लेकिन पहचान तो अपने दम पर बनानी पड़ती है. यासाठी या वक्तृत्व स्पर्धेचं व्यासपीठ तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि म्हणून काल शिंदे पाटील यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो. बोलणारे वक्ते खूप आहेत, मी जास्त बोलणं योग्य नाही, तुम्हालाही बोलायचं आहे. परंतु खरं म्हणजे या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं या वक्तृत्व स्पर्धेनं या देशासाठी या राज्यासाठी अनेक वक्ते दिले, तिथली भाषणं गाजलेली आहेत, तज्ञ परीक्षक या ठिकाणी आहेत. तुमची बोलण्याची पद्धत, तुमची लकब, तुमचा आत्मविश्वास हे परीक्षणातून तुम्हाला कळणार आहे. वक्तृत्व अजून एक समर्थांचं उक्ती सांगतो, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. म्हणजे तुम्ही वक्तृत्व आहे तुमच्याकडे पण कर्तृत्व नाही. भाऊंकडे कर्तृत्व होतं म्हणून भाऊ बोलत नव्हते, भाऊ भाषण करत नव्हते, तरीही त्यांच्या नावाने आपण काय आयोजित केली आहे, वक्तृत्व स्पर्धा, कारण त्यांच्याकडे कर्तृत्व होत. समर्थ रामदास सांगतात काय सांगितलं, आता मी सांगितलं त्यांचं वक्तृत्व काय, त्यांनी काय सांगितलं, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. वक्तृत्व पाहिजे, त्याच्या जोडणी कर्तृत्व सुद्धा पाहिजे, नाही तर नुसतं बोलणं शब्दाचे बुडबुडे व्यर्थ जाती पाठवते. नुसतं बोलून नाही, तुमच्या बोलण्याला कर्तृत्वाची सुद्धा जोड पाहिजे. आता तुमच्या समोर इथे येऊन तुम्हाला भाषण करायचे आहे, परीक्षक तुमच्या समोर आहे. जसं पाठांतराला महत्व असतं तसं कंटेंटला, तसं तुमच्या भाषणामध्ये माहिती काय आहे, तुम्ही कशावर बोलणार आहात, विषयाची मांडणी कशी केली आहे, अशा अनेक गोष्टी वक्तृत्वामध्ये मॅटर करतात. आणि वक्तृत्व ही कला आहे, 64 कला आहेत, त्यात चोरी ही एक कला आहे. म्हणजे चोरीला सुद्धा एक कला समजला जातो, चोर जी चोरी करतो ती सुद्धा कला आहे. मग चोर पाकिटमार हा जसा चोर असतो तसं दुसऱ्याचं मॅटर आपल्या नावावर छापणं ही सुद्धा चोरी आहे. दुसऱ्याचं भाषण कुठेतरी ऐकायचं, दुसऱ्याचे विचार कुठेतरी ऐकायचे, ते ऐकले म्हणून सांगायचे, याला वाङ्मय चौर्य म्हणतात, ती सुद्धा चोरी आहे. मग आपण काय बोलायचं हे आपण ठरवलं पाहिजे, कसं बोलायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्यामध्ये आपण आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. 10,000 एक व्यक्ती होण्याची संधी ही स्पर्धा तुम्हाला देणार आहे, ती तुम्ही साधावी. सगळ्या स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि भाऊंच्या नावाने, जसं मी सांगितलं ते बोलत नव्हते तरी वक्तृत्व स्पर्धा ठेवली, कारण त्यांच्याकडे कर्तृत्व होतं. म्हणून वक्तृत्व आणि कर्तृत्व या ज्यांच्याकडे हे दोन्ही गुण आहेत ते लोक आयुष्यात यशस्वी होतात. त्यांना मी या स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. एका स्पर्धेमध्ये आपल्याला यश मिळालं नाही म्हणून आपण थांबायचं नाही, सतत प्रयत्न करीत राहायचं. आपला आपण कुठं कमी पडलो याचा अभ्यास करीत राहायचा आणि अभ्यासपूर्वक आपण जर मार्गक्रमण केलं तर निश्चितपणानं आपलं यश हे आपल्या पाठीमागं आल्याशिवाय राहणार नाही. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी काम करावं, या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. तुम्हाला सर्वांना या निमित्तानं मी या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्म. पत्रकार मित्र आणि विद्यार्थी मित्र, मगाशीच सचिरावने सांगितलं की शिंदे पाटील फार कमी बोलायचे आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष सांगणार देण्यात हाच हेतू आहे की मी भाषण करतच नाही, म्हणजे हट्ट धरणार ते 2-4 वाक्य बोलतो, त्यामुळे बहुतेक अध्यक्षपद माझ्याकडे आलं असावं, कारण दिवसभर भाषण ऐकायचीच आहे, त्यामुळे कमी बोलणारा वक्ता असावा म्हणून माझी निवड झाली. त्यामुळे संयोजकाचे खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं.
तर शिंदे पाटलांना अभिवादन यासाठी की त्यांच्यामुळेच मी या बॉडीवर पहिल्यापासून आहे. मला त्यावेळेला खूप काम असायचं, त्यावेळेला उठो मी दोन तीन नावं सुचवतो. तर मगाशी मी भाऊने सांगितलं इतकी चिडले माझ्यावर, तुम्ही आता आला या गावामध्ये, कारण मी बाहेरचा आहे आणि मला या गाव माहीत असेल, मला तुम्ही सुचवलं तुम्ही या होत्या बॉडीवर. त्यामुळे त्याचा आदेश पाळून आणि रवी कोणी ते परत हट्ट झालं बॉडीवर आहे. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एनए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ, अंतर्गत 30-40-50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार, लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MSEB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा, प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार, साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस, तालुका राहता जिल्हा अहमदनगर, श्री अरविंदप्पा कोते पाटील 98-22-90-40-76, 91-30-30-19-91, 73-50-50-19-91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.